नमस्कार, अंजनी फूड स्टॉफमध्ये सर्वांचे पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण स्पंजी सॉफ्ट बेकरीसारखा व्हॅनिला स्पंज केक बनवणार आहोत. आणि महत्त्वाचे म्हणजे हा केक आपण ओव्हन, कंडेन्स मिल्क, बटर, मिल्क पावडर ह्या गोष्टींचा वापर न करता बनवणार आहोत. तरीसुद्धा हा केक मस्त सॉफ्ट, स्पंजी आणि अगदी टेस्टी बनतो. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. सर्वात आधी आपण केक टिन रेडी करून घ्यायचा आहे. ह्याला आपण आधी तेल लावून घेऊया. जर अशा प्रकारचा केक टिन किंवा केक मोल्ड जर आपल्याकडे नसेल तर आपण एखादा ॲल्युमिनियमचं भांडंही घेऊ शकतो. असं नाही आहे की केक टिनच हवा त्यासाठी. ॲल्युमिनियमच्या भांड्यातही केक चांगला बेक होऊ शकतो. हे पूर्ण टिनला व्यवस्थित तेल लावून घ्यायचं आहे. आता हे व्यवस्थित आपलं तेल लावून झालेलं आहे. आता ह्यात आपल्याला थोडा मैदा लावून घ्यायचा आहे संपूर्णपणे. इथे सर्वत्र असं केक टिनला असं स्प्रिंकल करायचं. संपूर्णपणे टिनला लावून घ्यायचं. आता हा संपूर्णपणे आपण टिनला मैदा लावून घेतलेला आहे. आता हे जे एक्स्ट्रा आहे ते अशा प्रकारे झटकून काढून टाकायचं आहे एक्स्ट्राचा मैदा. हे पहा, अशा प्रकारे आता हा आपला केक टिन रेडी आहे. आता इथे केक टिन आपला रेडी झाल्यानंतर आपण इथे कढई आपली प्रीहीटला ठेवायची आहे. त्यासाठी इथे मी गॅस चालू केलेला आहे आणि कढईत असं जाड्या मिठाचा थर द्यायचा आहे. बारीक मीठ तुम्ही वापरलं तरी चालेल. गॅस मी स्लोच ठेवते आहे. साधारण अर्धा वाटी तरी मीठ घालायचं म्हणजे थर व्यवस्थित होईल. अशा प्रकारे मीठ वापरल्यामुळे उष्णता अगदी पूर्णपणे व्यवस्थित सर्वत्र नीट लागते. आणि त्यानंतर हा असा एखादा स्टँड त्यावर ठेवायचा. असा स्टँड जर आपल्याकडे नसेल तर एखादं तुम्ही डब्याचं झाकण किंवा एक चपटा डबाही असा ठेवू शकता आणि त्यावरती आपण मग केक टिन ठेवू शकतो. आणि आता ही कढई आपण झाकून ठेवूयात एखाद्या झाकणाने. एखादं ताट असं वरून झाकून ठेवायचं आहे आणि ही स्लो गॅसवरती कढई प्रीहीट करत ठेवायची आहे आपल्याला. आता इथे एका बाऊलमध्ये आपण केक बॅटर रेडी करायला घेऊया. त्यासाठी आपण हे मी अर्धा कप दही घेतलेलं आहे ते घालून घेऊया. आणि हे दही आपल्याला चांगलं फेटायचं आहे. अशा बीटरने हे आपण दही फेटून घेऊयात चांगलं. आणि हे दही ताजं घ्यायचं आहे, आंबट अजिबात नको दही. इथे हे दही आपलं चांगलं फेटून झालेलं आहे. त्यात आता आपल्याला हे अर्धा कप तेल घेतलेलं आहे मी, ते घालायचं आहे. दह्याबरोबर तेलही व्यवस्थित फेटून घ्यायचं आहे चांगलं. आता इथे तेलने दही आपलं व्यवस्थित फेटून झालेलं आहे. आता ह्यात आपल्याला पिठी साखर घालायची आहे. त्यासाठी ही अशी आपण चाळण घ्यायची आहे. आणि ही पीठ, एक कप पिठी साखर इथे घेतलेली आहे. आपण अशी चाळून घ्यायची. अशा प्रकारे ही आता पिठी साखर आपली चाळून झालेली आहे. आता हे जे कण राहिलेले आहेत ते आपण काढून टाकायचे. तर इथे मी व्हॅनिला एसन्स घेतलेलं आहे, ते आपण 2 ते 3 ड्रॉप्स टाकायचे आहेत. साधारण 1/2 टीस्पून. आता हे सर्व आपल्याला व्यवस्थित फेटून घ्यायचं आहे पुन्हा. साखर अगदी छान विरघळली पाहिजे. साधारण 2 मिनिटानंतर पाहिलं तर ही साखर अगदी व्यवस्थित विरघळलेली आहे. तर ह्यात आपल्याला मैदा घालायचा आहे. आता इथे आपल्याला 1.5 कप मैदा घ्यायचा आहे. हा 1 कप, ह्या 1/2 कप.
हा मैदा ही आपण चाळून घेणार आहोत। हा मैदा चाळत असतानाच आपल्याला बेकिंग पावडर आणि बेकिंग सोडा घालायचा आहे। इथे मी एक टीस्पून बेकिंग पावडर घालते आहे आणि अर्धा टीस्पून बेकिंग सोडा। मैदा चाळत असतानाच या दोन्हीचा वापर करायचा आहे। आता हे सर्व मिश्रण आपल्याला व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं आहे। आता हे मिश्रण एकजीव करताना हे अशा प्रकारचा चमचाचा किंवा जे स्पॅटुलाज मिळतात सिलिकॉन ते आपण वापरू शकतो। हे असं कट अँड फोल्ड मेथडनी आपल्याला मिश्रण एकजीव करायचं आहे। हे केकचं बॅटर मिक्स करताना आपल्याला दुधाचा वापर करायचा आहे। इथे मी अर्धा कप दूध घेतलेलं आहे ते आपण थोडं थोडं घालून घालायचं आहे। आता हे आपलं केकचं बॅटर रेडी आहे। हे मस्त अगदी सिल्क अँड स्मूथ अगदी झालेलं आहे, हे पहा। आणि ह्याची कन्सिस्टन्सी अशी हवी, इतपत हे फ्लोईंग हवं, खूप घट्टही नाही आणि खूप पातळही नाही। तर यासाठी मी जे अर्धा कप दूध घेतलं होतं ते पूर्णपणे नाही वापरले, ते साधारण एक टेबलस्पून दूध उरलेलं आहे, इतपत एवढंच आपल्याला दूध पुरेसं झालेलं आहे। आणि हे दूध आपण थंडगार घ्यायचं नाही आहे, थोडं कोमट असंच दूध घ्यायचं आहे। आणि हे बॅटर हे मिक्स करताना खूप वेळ मिक्स करत नाही राहायचं, साधारण 2.5 ते 3 मिनटं हे मिश्रण आपल्याला मिक्स करायचं आहे, खूप फेटायचं नाही आहे। आता अशा प्रकारे आपलं हे बॅटर रेडी आहे। आता हे आपण केक टीनमध्ये काढून घेऊयात। आता ह्या केक टीनमध्ये आपण हे बॅटर काढून घेऊयात। हे बॅटर अशा प्रकारेच एका रेषेतच सोडायचं आहे, सगळीकडे अगदी पसरवत पसरवत सोडायचं नाही। आणि आता हा केक तयार करण्यासाठी मी हे मेजरमेंट कप्स वापरले होते, त्याऐवजी आपण जर हे कप्स आपल्याकडे नसतील तर आपण वाटीचं प्रमाणही घेऊ शकतो। जी आपली रोजची वरणाची आमटीची वाटी असते त्या वाटीच्या प्रमाणातही आपण हे केकचं प्रमाण घेऊ शकतो। जिथे मी 1.5 कप मैदा घेतला आहे तिथे 1.5 वाटी तुम्ही मैदा घेऊ शकता। अशा प्रकारे वाटीच्या प्रमाणातही आपण सर्व साहित्य घेऊन केक व्यवस्थितपणे बनवू शकतो। तर हे बॅटर आपण केक टीनमध्ये काढून घेतल्यानंतर हा टीन असा टॅप करून घ्यायचा आहे, म्हणजे जर एअर असेल तर ती निघून जाते। आता हा टीन आपण कढईमध्ये बेक करायला ठेवूया। आता ही जी कढई आपण प्रीहीट करत ठेवली होती त्यावरचं झाकण काढून घेऊयात आपण। कढई छान गरम झालेली आहे, त्यात आपल्याला आता केक टीन ठेवायचं आहे। आणि झाकण ठेवून आपल्याला 40 ते 45 मिनटं केक बेक होऊन द्यायचं आहे। आणि केक बेक होत असताना आपल्याला गॅस स्लोवरतीच ठेवायचा आहे, मीडियम किंवा हाय फ्लेमवर नाही ठेवायचा, स्लोवरतीच आपल्याला 40 ते 45 मिनटं केक बेक करून घ्यायचा आहे। आता 40 मिनटानंतर आपण झाकण काढून पाहूया केक व्यवस्थित बेक झाला आहे की नाही। त्यासाठी आपण सुरीचा वापर करूया, सुरी आहे ती मधोमध घालून पाहूयात। हे पहा, सुरी क्लीन नाही आली आहे, थोडं बॅटर लागलेलं आहे, म्हणजे अजून 5-1 मिनटं लागतील केक पूर्णपणे बेक होण्यासाठी। आता आपण पुन्हा झाकण ठेवून पुन्हा बेक करत ठेवूयात। 5-7 मिनटानंतर पुन्हा आपण पाहूयात। पुन्हा 5-7 मिनटानंतर आपण झाकण काढून पाहूयात केक बेक झालेला आहे का। पुन्हा सुरीने पाहायचं आहे, तेव्हा आता सुरी क्लीन आलेली आहे व्यवस्थित, म्हणजे केक व्यवस्थित बेक झालेला आहे, कलरही छान आलेला आहे। तर आपण हे काढून घेऊयात आणि केक टीन आपल्याला थंड करत ठेवायचं आहे। तर केक टीन आपल्याला खाली ठेवण्यासाठी इथे अशी एखादी जाळी ठेवायची किंवा एखादा स्टँड असेल तर तो ठेवायचा आणि त्यावर आपण हा केक टीन ठेवून देऊयात। आणि पूर्णपणे थंड झाल्यानंतरच आपण हा केक टीनमधून काढून घेऊयात। तर केक टीन पूर्णपणे थंड झालेला आहे तर आपण केक सोडून घेऊया।
सुरीच्या साहाय्याने असा हा केक सोडवून घेऊया पूर्ण संपूर्ण बाजूने। हा केक आपण एका डिशवरती काढून घेऊया। अशा प्रकारे आपला हा वॅनिला स्पंज केक रेडी आहे। आपण तुम्ही पाहू शकता एकदम फ्लफी अँड स्पंजी असं झालेलं आहे, एकदम सॉफ्ट असं आहे। तर आपण कट करून पाहूया। आपण पाहू शकतो अगदी मस्त जाळीदार असा मस्त स्पंजी असा केक रेडी आहे। किती सॉफ्ट झाला आहे तुम्ही पाहू शकता। बेक ही छान अगदी झालेला आहे। अशा प्रकारे हा आपला वॅनिला स्पंज केक रेडी आहे। या स्पंज केकवर आपण व्हीप क्रीम किंवा बटर क्रीम वापरून डेकोरेट करू शकतो किंवा असाचही आपण डायरेक्ट खाऊ शकतो। ह्या मस्त वॅनिला स्पंज केकची रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर प्लीज शेअर, लाईक आणि कमेंट करा। पुन्हा भेटूया लवकरच नवीन रेसिपीसह। तोपर्यंत धन्यवाद।